श्रीगोंदा तालुक्यातील बाजारपेठेच्या दृष्टीने महत्वाच्या असणाऱ्या बेलवंडी गावात बेलवंडी पोलीस ठाण्यापासून 500 मीटर अंतरावर असणाऱ्या भैरवनाथ सोसायटी समोरील मुख्य बाजारपेठ रोडवरील पहाटे 3 वाजता निलेश इधाटे यांच्या न्यू ओंकारेश्वर किराणा दुकान फोडून 17,000 रुपये रोख लंपास केले तर समता पतसंस्थेचं कुलूप तोडून आत जाण्याचा प्रयत्न झाला. मात्र लोक जागे झाले हे लक्षात येताच चोरांनी तिथून पळ काढला. निलेश इधाटे यांच्या फिर्यादीवरून बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सकाळी बेलवंडी पोलिसांचं पथक पोलीस उपनिरीक्षक बोथरे पीएसआय चाटे पोलीस कॉन्स्टेबल शिपणकर ठसेतज्ञ श्वान पथक यांनी घटनास्थळाची पाहणी करून माहिती घेतली. याबाबत सविस्तर असं की पहाटे 3 च्या सुमारास सोसायटीचे शिपाई बाळू वैद्य यांना चोर आल्याची चाहूल लागली असल्यानं त्यांनी उपसरपंच उत्तम डाके यांना फोन करून माहिती दिली. उत्तम डाके सोपान हिरवे यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. वैद्य यांनी सोसायटीवरील भोंगा वाजवताच चोर अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले. पोलीस येईपर्यंत चोर चोरी करून पसार झाले होते. मागील महिन्यात बसस्थानक परिसरात अशाच प्रकारे चोरट्यांनी एकाच रात्रीत 7 दुकानं आणि 3 घरफोडे करत धुमाकूळ घातला होता. ते चोर सापडले असते तर आज चोरी झाली नसती असं म्हणणं वावगं ठरणार नाही. हायटेक चोरी करून चोर एक प्रकारे बेलवंडी पोलिसांना तर आव्हानच देत नाही ना असा प्रश्न सर्वसामान्यांना पडतो आहे. संतप्त व्यापारी वर्गानं आपली दुकानं बंद ठेवून मुख्य रोडवर रास्ता रोको करत पोलीस यंत्रणेचा निषेध केला. यावेळी जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार श्रीगोंदा कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन ज्ञानदेव हिरवे खरेदी विक्री संघाचे सुभाष काळाने उपसरपंच उत्तम डाके तंटामुक्तीचे अध्यक्ष संग्राम पवार संजय डाके सावताई हिरवे एकनाथ पवार अशोक शेलार युवा नेते ऋषिकेश शेलार दिलीप लबडे यांनी सदर घटनेचा निषेध व्यक्त केला. याप्रसंगी सोपान हिरवे सुनील ढवळे युवराज पवार स्वप्नील घुडेकर नाना हिरवे ऋषिकेश शेलार अश्रू डाके शरद इतापे खंडू नगरे अशोक शिंदे संदीप तरडे यांच्यासह व्यापारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते. मागील महिन्यात एकाच रात्री 10 दुकानं चोरट्यांनी फोडली होती तरी पोलिसांना चोर सापडले नाही. फक्त बेलवंडीमध्ये चोरी करणारे चोर पोलिसांना का सापडत नाही यावर पोलीस निरीक्षक दुधाळ यांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून पोलिसांनी बेलवंडीकरांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये अन्यथा व्यापारी आणि ग्रामस्थांचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही. बेलवंडीमध्ये जास्त चोऱ्या होत आहे म्हणजे पोलिसांना चोरांनी खुलं चॅलेंज केल्यानं बेलवंडी पोलिसांची इज्जत जिल्ह्यात गेली असल्याचे अण्णासाहेब शेलार बोलताना म्हणाले. ही पोलीस केशवच्या खात्यामध्ये मी कधी त्या ठिकाणी हात करीत नाही. तुम्हाला वाटलं असं तुम्ही किती वर्ष मला पोलीस केशवची बघायची नाव माहिती वर्ष वर्ष मी त्या पोलीस केशवमध्ये जात नाही. मला कुठला धंदा नाही. मला तुमची काय पोलीस केशवची गरज नाही. तुम्हाला देण्यासाठी घेऊन द्या. तुम्ही जर ती लोकांना देत करतात लोकांना संरक्षण करत असतात तर आम्ही किती गाव आवडतो दिलं किती होतं. आज जर जेवण लक्षात घेतली आज सोबत मोठ्या गाव असेल व्यापार असेल तिथे खराब होईल असेल आपला गाव शंकरजी गाव होतं तुमच्या गावच्या कोणाच तपास लागेल तर आपल्या गावामध्ये काय होणार. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे लोकांसमोर बोला सुद्धा बघून घ्या मी सांगते लोकांना आता माझ्या सरकार विषय नाही. लोक फोडून असाही तुमची लोक कोण आला शहरात आणला शहरात कोण नाही तो भाऊ तुम्ही मोठे उद्या दिवसात संध्याकाळपर्यंत तुम्हाला गावचा एखादा माणूस गावतो मोटरसायकल गावतो पुढील केसला एखादी मोटरसायकल चोरी येत तुमची लोक तेच देत नाही. सायकल चोरी येत तेच देत नाही. त्या गरीबांनी सायकल मध्ये हेलिकॉप्टर तुमच्या दृष्टीचे किरकोळ विश्वास मोटर गेली मोटर चोरी पोलीस स्टेशन झाला तुझी मोटर गेली चोरीला अहो तिची जमीन पडली पडती त्या मोटरची चोरी घ्या चोरी झाल्या तुम्ही केस घेत नाही. सायकल चोरी झाल्या केस घेत नाही. आमचा हस्तक्षेप अजिबात त्याच्यामध्ये नाही. तुम्ही मागच्या महिन्यात सांगितलं की 1 महिन्याच्या आत चोरा करू तर हा तुरती रोज रोज त्या चोऱ्या करतो. याला माणूस सुद्धा सांगेल त्याला त्यातले काय चोऱ्या करत सुद्धा सांगेल जी मागची तुम्हाला कुणी तो द्राक्ष आला होता जे बापांची गेल्यावर तो धक्का पडला त्यांनी जेव्हा घटना चोरा केला तो माणूस आला ज्यांनी चोरा केला तो माणूस आला. तर एवढा मोठा चोर येते चॅलेंज करतोय तुम्हाला ती गाडी सीसीटीव्ही कॅमेरा बरी माणसं दिसत मागच्या वेळेस सर्वांचं पोलीस स्टेशनचं खातं चोरापर्यंत पोहोचलं पोहोचल्यानंतर तो मला मागे ना तुम्हाला पोहोचले खातं मागे का तुम्हाला घातलेली उद्या घडीला तरुण जवळवरती काय आले नाही
तर याच्यावरती कोणी आग्रह विचार घेत नाही. म्हणून माझी तुम्हाला या ठिकाणी विनंती आहे की तुम्हाला याच्यावरती पाऊल उचलावं लागतील आणि आम्हाला रिझल्ट. न्यूज रिपोर्टर सुजित गायकवाड, एसएन मीडिया, श्रीगोंदा.